हरे कृष्ण, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता, आणि आज आपण भगवद्गीतेमधील प्रथम अध्यायाला सुरुवात करूया. प्रथम अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटासा पोर्शन राहिलेला आहे गीता महात्म्याचा, तो आपण एक थोडक्यात बघूया. आपण यापूर्वी इंट्रोडक्शन वर चर्चा करत होतो प्रस्तावनेवरती, त्याच्यामधला सातवा मुद्दा आपण बघितला होता विस्तारामध्ये, भगवत धाम काय आणि भगवत धामात आपण कसे जाऊ शकतो, राईट. त्यानंतरचा आठवा मुद्दा आहे भगवद्गीता ही सगळ्यांसाठी आहे. लिहून घेतला होता तुम्ही आठवा मुद्दा? हा, मग तो लिहून घ्या आठवा मुद्दा. आठवा मुद्दा ऍक्च्युली जिथे सातव्या मुद्द्याचा सहावा पॉइंट एंड होतो ना, त्याच्या पुढे एक पॅरेग्राफ आहे. त्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला दिसेल अंतिम चौथी पाचवी लाईन आहे, 25 नंबर पान आहे माझ्याकडे. बेसिकली जो श्लोक आहे, माम ही पार्थ व्यापाशित एपी सु पाप योनी, त्याच्यावरती चौथी पाचवी लाईन आहे. अंतिम साक्षात्कारासाठी किंवा अंतिम ध्येय प्राप्तीसाठीचा मार्ग आणि साधने याबद्दलचे ज्ञान भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे. भेटली लाईन तिथं लिहायचा आठवा मुद्दा, भगवद्गीता ही सगळ्यांसाठी आहे. भगवद्गीता ही सगळ्यांसाठी आहे. भगवद्गीता ही सगळ्यांसाठी आहे. तर त्या मुद्द्यामध्ये आणि ऑफकोर्स त्याच्या खाली नंतर मग माम ही पार्थ व्यापाशित हा श्लोक जेव्हा एंड होतो, तो श्लोक एंड झाल्यानंतर त्याच्या खाली लिहिलेला एक पॅरेग्राफ लिहिलेला आहे, त्याच्याखाली अजून एक पॅरेग्राफ आहे, त्याची सुरुवात होते सारांश रूपात ज्याचे वाचन मनुष्याने अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे असे भगवद्गीता एक दिव्य साहित्य आहे. भेटली लाईन त्याच्यावरती लिहायचा नववा पॉइंट गीता महात्म्य. आणि मग खाली गीता महात्म्याचे श्लोक दिलेले आहेत वन बाय वन लाईनी मध्ये. त्याचं लिहायचं गीता महात्म्य. बोला माताजी, कुठला मुद्दा? आठवा, सातवा फार मोठा मुद्दा आहे माताजी, फार मागे कव्हर झाला तो. सातवा मुद्दा बोला राव तुम्ही ना. हरे कृष्ण, हा ग्रुप वरती पाठवा. येस येस येस, फोटो काढून पाठवा पुस्तकाचा, ठीक आहे? तुम्हाला पाठवतो ते नंतर तुम्ही कॅच करा. आठवा आणि नववा मुद्दा लिहून घेतला तुम्ही. हा, तर आठवा मुद्दा भगवद्गीता ही सगळ्यांसाठी आहे. यामध्ये प्रभुपाद लिहितात, सगळ्यांनी माईक म्यूट ठेवा बरं. हरे कृष्ण, त्यामध्ये प्रभुपाद सांगतात की ऐकायला मी बोलत नाही आता, गप्प होतो. होल्ड ऑन होल्ड ऑन, येईल आवाज. तो जो श्लोक लिहिला ना, माम ही पार्थ व्यापाशित येपी सु पाप योनि, त्या श्लोकच्या खाली जो पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ वाचा, श्रद्धा माताजी वाचा, ठाण्यावाल्या पोस्ट बॉक्स. तुम्ही सगळ्यांना टपाल पेटी भरून टाकले. हरे कृष्ण, बाबाजी कुठून? तो जो श्लोक आहे ना, माम ही पार्थ व्यापाशित. हरे कृष्ण, माम ही भगवंत पुढे सांगतात भगवद्गीता 9.32 आणि 33, माम ही पार्थ व्यापाश्रित्य ये अपि स्युः पाप योनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रस्ते अपि यान्ति परां गतिं किं पूर्ण ब्रह्मणः ब्राह्मणः पुण्य भक्त राजर्ष्य तथा अनित्यं सुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम. याप्रमाणे भगवंत सांगतात की एक पतित स्त्री, शूद्र, कामगार किंवा कनिष्ठ स्तरावरील मनुष्य सुद्धा परम सत्याची प्राप्ती करू शकतो. त्यासाठी मनुष्याकडे प्रगत बुद्धिमत्ता असलीच पाहिजे असे नाही.
मुख्य मुद्दा आहे की जो कोणी भक्तियोगाचे सिद्धांत स्वीकारतो आणि भगवंतांना जीवनाचे सर्वस्व सर्वोच्च लक्ष्य किंवा अंतिम ध्येय मानतो तो आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांची प्राप्ती करू शकतो. जर एखाद्याने भगवद्गीतेमध्ये प्रतिपादित केलेल्या सिद्धांताचे पालन केले तर तो आपले जीवन कृतार्थ करू शकतो आणि जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर त्याला मिळते. हेच भगवद्गीतेचे सार सर्वस्व आहे. हरे कृष्ण. येस, थँक्यू. याच्यामध्ये भगवंतांनी कोणाला कोणाला कव्हर केलं? सगळ्यांना कव्हर केलं. आता जेव्हा आपण एक पतित स्त्री म्हणतो तेव्हा असं नाही की स्त्रिया पतित असतात, सगळ्या पुरुष पण पतित आहे. या कली काळामध्ये सगळे पतित आहेत, राईट? त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कॅटेगरीचे लोक दिसतील. आणि नंतर प्रभुपाद म्हणतात की असं नाही की मनुष्याला बुद्धिमत्ताच असली पाहिजे मोठी, असं जरुरी नाहीये. भक्ती ही बुद्धिमत्तेच्या बळावरती केली जात नाही, भक्ती ही आपल्या इच्छेच्या बळावर केली जाते की मला भक्ती करायची आहे, राईट? आणि म्हणून त्याच्यावरती भगवंताने सांगितलेलं आहे की भगवती सगळ्यांकरता ओपन आहे. आणि भगवद्गीता जिथे सांगितली होती तिथे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती कौरव आणि पांडव दोन्ही ऐकत होते. असं नव्हतं की फक्त भगवद्गीता अर्जुनाला सांगितली होती की अर्जुन माझा मित्र आहे, माझा सखा आहे किंवा माझा शिष्य आहे म्हणून नव्हती, राईट? श्लोक नंबर अजून चालू झाला नाहीये वैशाली माताजी, आपण अजून इंट्रोडक्शनच्या लास्ट पार्ट मध्ये आहोत, ठीक आहे? तर भगवद्गीता इज फॉर एव्हरी वन, इवन शत्रूंकरता पण आहे. म्हणजे कौरव जे शत्रूंचा पक्ष, शत्रूंचा जे भूमिका निभवत होते कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये, त्यांच्याकरता पण भगवद्गीता होती. म्हणजे भगवद्गीता ही सगळ्यांकरता आहे बेसिकली. भगवद्गीता असं, आता तुम्ही कधी कधी म्हणाल की कोणी ख्रिश्चन आहे, कोणी मुसलमान आहे, कोणी काय आहे, कोणी काय आहे, पण त्या त्या धर्मामध्ये सुद्धा भगवंतांनी आध्यात्मिक ग्रंथांची व्यवस्था करून ठेवलेली आहे. ख्रिश्चन लोक बायबल वाचतात, मोमेडियन लोक कुराण वाचतात, राईट? प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही भगवंतांचा संदेश दिलेला आहे. याचा अर्थ असा आहे की आपण सगळ्यांकरता युनिव्हर्सली हा संदेश दिला गेलेला आहे आणि आपण तो आपल्या लाभाकरता घ्यावा सगळ्यांनी. त्यानंतर मग नववा मुद्दा आहे गीता महात्म्य. गीता महात्म्याचे श्लोक दिलेले आहेत, ते तुम्ही वन बाय वन वाचू शकता, बघू शकता. नंतर मी जस्ट काही सिलेक्टेड एक दोन वाचतो. प्रभुपाद लिहितात वरती, सारांश रूपात ज्याचे वाचन मनुष्याने अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे असे भगवद्गीता एक दिव्य साहित्य आहे. आणि त्यानंतर प्रभुपाद एक कोटेशन देत आहेत, गीता शास्त्र मिदं पुण्यम य पठेत प्रयत पुमान. जी व्यक्ती भगवद्गीतेमधील उद्देशांचे पालन करते ती जीवनातील सर्व दुःख आणि चिंता यामधून मुक्त होते. भय शोकादी वर्जित सर्व प्रकारच्या भयांपासून अशी मुक्ती होऊ शकते व तिचा पुढील जन्म आध्यात्मिक होऊ शकतो. दिस इज गीता महात्म्य वन. खाली मध्ये लिहिलं आहे बघा, असे भरपूर आहेत पण एक आपण गीता महात्म्य वाचूया. नेक्स्ट पानावर दिलेलं आहे, मल निमोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने सकृत गीतामृतम स्नानम संसार मलनाशनम. त्याचा अनुवाद वाचा नीलम चव्हाण माताजी त्या श्लोकाचा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. वाचा, प्रतिदिन मनुष्य पाण्याने स्नान करून स्वच्छ होत असे, परंतु जर एखाद्याने एकदा सुद्धा पवित्र जलरूपी भगवद्गीतेमध्ये स्नान केले तर त्याची भौतिक पूर्णपणे नष्ट होते. यस, तर दररोज पाण्याने आंघोळ करून सुद्धा लोक आज काय आहेत, घाणेरडी आहेत. दररोज पाण्याने आंघोळ करता ना आपण सगळे, करता की नाही करता? करता, म्हणजे ऍटलीस्ट भारतामध्ये करतात. बाहेरच्या देशांमध्ये काय माहिती, ते लोक आठवडा आठवडाभर आंघोळ करत नसतात कधी कधी त्यांच्या त्यांच्या कारणांमुळे. आपल्याकडे लोक करतात दररोज आंघोळ, दोन दोन तीन तीन टाइम. गावाकडे गरम पाणी करून आंघोळ घालायचे लहान बाळाला, मोठी माणसं पण. उन्हाळा असो का पावसाळा असो हिवाळा असो गरम पाणी. नाही सुलेखा माताजी, हा बघा हो म्हणतायत त्या. संध्याकाळी आंघोळ घालायची असेल तर गरम पाणी करायचं, एक घंटा कळची वर भरपूर झाला, एक बादली भरली मध्ये आंघोळ घालतात. म्हणजे आंघोळ करून जर शरीर स्वच्छ होत असेल तर मग आपण सगळे स्वच्छ का नाही, तरी सुद्धा आपल्याला गीता वाचायला सांगितली आहे. का तर आपण दोन प्रकारचे कंपोनंटनी बनलेलो आहोत, एक आपलं शरीर आहे, एक आपलं मन आहे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर. तर आजकाल जास्त घाण ऍक्च्युली सूक्ष्म शरीरावर लागलेली असते, स्थूल शरीरावर लागत नाही जास्त सूक्ष्म. कारण जास्त आता मनाला गुंतवणारे
गोष्टी या जगामध्ये आता जास्त आहेत आजच्या काळामध्ये. आमच्या टाइम मध्ये म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ते पाण्याने अंघोळ करायचो गरम अंड्याकडची एक गरम, तेव्हा फक्त शरीर माखायचं चिखलामध्ये खेळून मिळून इकडे तिकडे धावपळ करून. पण आज काय झालेलं आहे, चिखल तर नाहीये, थोडंफार पोल्युशन असेल पण लोक तोंड धुवून आपलं टिश्यू पेपर तोंड पुसून काढून बसतात ऑफिसमध्ये. पण मनाला दूषित करणारा कचरा भरपूर आहे, राईट? म्हणून मनाला साफ करणारी प्रक्रिया ही फार जरुरी आहे आजच्या काळामध्ये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून जेव्हा तुम्ही गीता वाचून काढाल पूर्ण, आणि तुम्हाला जर कोणी विचारलं की भगवद्गीतेचा सारांश काय आहे, तर तुमच्या तोंडातून हा महामंत्र निघाला पाहिजे, तर तुम्हाला गीता समजलेली आहे. गीता ही फिलॉसॉफिकल आहे, बऱ्याच अँगलने त्याला अनालाइज केलेलं आहे भगवंतांनी. ज्ञान योग, कर्मयोग आणि अष्टांग सॉरी भक्तियोग. पहिले सहा अध्याय तुम्हाला कर्मयोग सांगतील, शेवटचे सहा अध्याय तुम्हाला हे ज्ञान योग सांगतील, आणि मधले सहा अध्याय तुम्हाला भक्तियोग बद्दल सांगतील. पण इसेन्शियली गीतेचा अंतिम संदेश आहे सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणम व्रज, राईट? बिगिनिंग पासून ते एंड पर्यंत ती थीम सगळीकडे फिरेल. कारण तो कोणी असो, भले कर्मयोगी असो किंवा ज्ञानयोगी असो किंवा भक्तयोगी असो, तो या जगातून तोपर्यंत मुक्त होऊ शकत नाही जोपर्यंत तो भगवंतांच्या चरणांना आपल्या हृदयाशी शरण घेत नाही त्या चरणांची, राईट? आणि म्हणून गीतेचा जर तुम्हाला कोणी सार विचारला तर एकच सार निघाला पाहिजे, ते म्हणजे भगवंतांनी शरण घेणे. आणि कलिकाळामध्ये भगवंतांची शरण ही भगवंतांच्या नामस्मरणाने घेतली जाते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि त्याला स्ट्रेंथन करण्याकरता मग वैष्णवाचा संघ पाहिजे. आणि चांगल्या प्रकारे नाम सेवन केलं आपण, तर मग आपण चांगल्या प्रकारे वैष्णव सेवा करू शकतो, जो की आपल्या जीवनाचा उद्देश आहे, भगवत सेवा करू शकतो, राईट? तर म्हणून हा एक सुंदर गीता महात्म्याचा श्लोक आहे की आपण दररोज पाण्याने आंघोळ करतो, त्याचप्रकारे आपण दररोज भगवंतांच्या दिव्य जे संदेश आहे भगवंतांचं, है ना, भगवंतांनी दिलेले जे शब्द आता गीतेमध्ये तुम्हाला येतील ते शब्द म्हणजे त्यांच्यापासून अभिन्न आहेत. डेली आपला त्यांच्याशी जर कॉन्टॅक्ट आला त्या दिव्य शब्दांची, तर आपले जी चेतना जी आहे मलिन झालेली आहे या जगातील इंद्रियतृप्तीच्या अनेक अनेक विचारांमुळे, ती स्वच्छ होऊन जाईल, राईट? आणि म्हणून ट्रान्सेंडेंटल साऊंड व्हायब्रेशन दिव्य ध्वनी ही आपल्याकरता फार जरुरी आहे. अँड दॅट इज द ओनली वे टू प्युरिफाय अवर एक्झिस्टन्स. अशा प्रकारे आहे हे गीता महात्म्य, तुम्ही नंतर वाचा आहे आणि भगवद्गीता वाचण्याकरता इन्स्पिरेशन घ्या यातनं, राईट? आपण आता याच्यापासून पुढे सुरुवात करूया प्रथम अध्यायाला. तर प्रथम अध्याय चालू करण्यापूर्वी तुम्हाला दिसेल तिथे सुरुवातीला गुरु शिष्य परंपरा दिलेली आहे, जी आपण एव्हरी टाइम रिसाइट करतो भगवद्गीता वाचन करण्यापूर्वी अभ्यास करण्यापूर्वी. तर गुरु शिष्य परंपरेचं महत्व असं आहे, स्पेशली या पुस्तकात प्रभुपादांनी गुरु शिष्य परंपरा दिलेली आहे, कारण कुठलंही पुस्तक हे ऑथेंटिक तेव्हा होतं जेव्हा हे प्रॉपर बोनोफाईड परंपरेमधनं येतं. ज्याप्रमाणे तुमची कुठलाही डिग्रीची पुस्तकं जी असतात, जोपर्यंत त्याला IRCTC तुमची जी हे असतात काय म्हणतात त्याला, मुंबई बोर्ड, पुणे बोर्ड किंवा कुठलाही बोर्ड, एखादा विद्यापीठ, जोपर्यंत ते सर्टिफाय करत नाही तोपर्यंत ते व्हॅलिड होत नाही. त्याचप्रकारे आध्यात्मिक ग्रंथांना व्हॅल्यू तेव्हा येते जेव्हा ती एका गुरु परंपरेद्वारे प्रमाणित केली जातात की दिस इज बोनोफाईड बुक, राईट? म्हणून ही परंपरा जी इथे दिलेली आहे ही आपल्याकरता काय आहे, एक प्रूफ आहे की या परंपरेमध्ये आपल्याला ही गीता भेटलेली आहे आणि डायरेक्ट श्रीकृष्णांपासून उद्गम होऊन ती शिला एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आणि मग आपले गुरु महाराज आणि वैष्णव यांपर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे आपल्याला, राईट? आणि नेहमी आध्यात्मिक सब्जेक्ट मॅटरचा अभ्यास करण्यापूर्वी आपण या सगळ्यांचा आशीर्वाद घेणे जरुरी आहे, राईट? म्हणून आपण नेहमी यांचं ध्यान करतो आणि एक वेळेस प्रणाम करतो सगळ्यांना, कारण गीता ही एक आध्यात्मिक ग्रंथ आहे, त्याला आपण आपल्या स्वतःच्या बळीने समजू शकत नाही, स्वतःच्या बुद्धीने समजू शकत नाही, त्याला समजण्याकरता आपल्याला आध्यात्मिक शक्ती पाहिजे आणि ती आध्यात्मिक शक्ती या सगळ्या गुरु परंपरांना भेटते. तसेच आपण आपला जो गीतेचा अभ्यास आहे तो आपण समर्पित करूया आपले जे आत्ताच
या जगातून ज्यांनी यु नो भगवत धामाकरता प्रस्थान झालेत परम पूज्य कदम कानन स्वामी महाराज, आपण यांच्या स्मरणार्थ आपल्या संपूर्ण भगवद्गीतेचा अभ्यास यु नो डेडिकेट करूया. की ज्यांनी आपल्याकरता, आता असे कितीतरी वैष्णव आहेत जे आपल्याला कधी माहीत पडतात कधी माहीत पडत नाहीत, यु नो काही वैष्णव या जगात गेल्यानंतर आपल्याला कळतं की त्यांनी काय काय आपल्याकरता केलेलं आहे, राईट. मग त्या दिवशी एक भक्त सांगत होते की आपण गेल्या वर्षीच आठवतो, असताना आठवत नाही. अनफॉर्च्युनेटली आपण कधी कधी नाही आठवत, यु नो, बट स्टील जेव्हा आठवलं तेव्हा आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे आणि त्यांची कृपा घेतली पाहिजे, की जेणेकरून त्यांनी ज्या प्रकारे जीवन त्यांचं यशस्वी बनवलं भगवंताच्या सेवेमध्ये, आपलं पण जीवन भगवंताच्या सेवेमध्ये त्याच प्रकारे यशस्वी व्हावं आणि आपण भगवत धामामध्ये त्यांच्यासोबत सेवा करण्याकरता पुन्हा आपण त्यांना जॉईन करू शकतो. तर आपण अशा प्रकारे भगवंतांचा, गुरु परंपरेचा, शिल प्रभुपाद आणि आपल्या आचार्यांचा आशीर्वाद घेऊन आपण याला सुरुवात करूया, प्रथम अध्यायाला. तर प्रथम अध्यायाचं शीर्षक आहे अर्जुन विषाद योग. मी तुम्हाला ऑलरेडी या चॅप्टरचा ब्रेकअप दिलेला आहे प्रथम अध्यायाचा. तर कोणाकडे आहे ब्रेकअप वाचा, फर्स्ट हे काय आहे, फर्स्ट सेक्शन काय आहे ब्रेकअप मधला? आवाज नाही आला नाही व्यवस्थित, बोला बोला. किती श्लोक नंबर किती ते किती श्लोक नंबर किती ते किती आहे? एकच श्लोक सिरीज असेल ना, एक ते असेल. एक ते अकरा युद्धाची तयारी, बारा ते वीस विजयाची चिन्ह. सध्या आपण एक ते अकराच बघू आज. आज आपण युद्धाची तयारी करूया. तर सगळ्यांनी ब्रेकअप समोर ठेवा आपल्याला, म्हणजे तुमच्या जेव्हा तुम्ही अभ्यास कराल म्हणजे तुम्हाला ते थोडं सोपं जाईल त्याचं स्ट्रक्चर समजण्याकरता, ठीक आहे. तर ह्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग, किंवा ह्याला अजून एक शब्द आहे सैन्य निरीक्षण योग, ऑब्झर्विंग द आर्मीज ऑन द बॅटल फील्ड ऑफ कुरुक्षेत्र. तर आता ऑफकोर्स प्रत्येक अध्यायाला योग म्हणून शब्द लावला गेला असेल पुढे, योग. तुम्ही कुठलाही अध्याय घ्या, ध्यान योग किंवा विभूती योग किंवा गुणत्रय विभाग योग, पुरुषोत्तम योग, याच्याकरता आलेला आहे हा शब्द योग, कारण प्रत्येक अध्याय हा आपल्याला भगवंतांशी जोडेल. योग म्हणजे बेसिकली टू कनेक्ट विथ द लॉर्ड, त्याला योग म्हणतात. आणि अध्यायाचं नाव जरी असेल अर्जुन विषाद योग, अर्जुनाचा काय आहे, विषाद आहे. अर्जुनाचा विषाद म्हणजे अर्जुन काय आहे, दुखी आहे, राईट. पण अशा दुखी व्यक्तीचं सुद्धा पुढे नाव काय ऍड केलेलं आहे, योग, अर्जुन विषाद योग, कारण त्याचा विषाद कशाशी संबंधित आहे, भगवंतांशी संबंधित आहे, म्हणून त्याला योग हा शब्द जोडला गेलेला आहे, राईट. म्हणजे प्रत्येक अध्याय जो गीतेमधला आहे तो आपल्याला भगवंतांशी कनेक्ट करणार आहे, राईट. आणि दुसरा याला नाव दिलेलं आहे सैन्य निरीक्षण योग, विष्णूच्या कथा ठाकूर सांगतात. सैन्य निरीक्षण योग याच्या करता कारण ह्या अध्यायामध्ये आता कुरुक्षेत्राची युद्धभूमीवरती जेव्हा कौरव पांडू एकत्र आले तेव्हा अर्जुनाने सांगितलं की मला बघू द्या कोण माझ्यासमोर आलेले आहेत, राईट. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे सैन्य निरीक्षण. तर अर्जुन काय करणार आहे, सैन्याचं निरीक्षण करणार आहे की सैनिक कोण आहेत समोर आलेले ज्यांच्याशी मला युद्ध करायचं आहे, राईट. तर ही दोन्ही नावं त्याला सुटेबल आहेत, कारण अर्जुन जेव्हा निरीक्षण करेल सैन्याचं तेव्हा तो आपल्या अपुऱ्या इंद्रियांनी करेल आणि बिचारा भ्रमित होऊन जाईल. मग आता बिचारा इथे ऍक्च्युली अर्जुन नाही, आपण सगळे आहोत, राईट. यातले सगळे जे कॅरेक्टर आहेत त्यामध्ये आपण आता स्वतःला बसून घ्यायचं आणि बघायचं मग आपल्यामध्ये किती दुर्योधन आहे, किती धृतराष्ट्र आहे आणि किती पर्सेंट अर्जुन आहे, राईट. मग जसं जसं भगवद्गीता पुढे जाईल तसं तसं अर्जुन काय करेल, स्वतःला स्पिरिच्युअलाइज करत जाईल आणि अल्टिमेटली भगवंताना शरण जाईल.
त्याचप्रकारे आपण स्टेप बाय स्टेप बाय स्टेप स्वतःला स्पिरिच्युअलाइज करत 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 भगवंतांना शरण जायचं आहे. मग पहिला श्लोक घ्या, यु नो फर्स्ट सेक्शन मधला. धृतराष्ट्र उवाच धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युवत्सव भामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. राधिका कीर्ती माताजी वाचायचा अनुवाद फर्स्ट श्लोक. धृतराष्ट्र म्हणाले हे संजय, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. ओके सॉरी, इथे राधिका कुमारी राधिका कीर्ती दोन आहेत. तुम्हाला नंतर चान्स भेटेल ठाण्यावाल्या राधिका कुमारी माताजी. ठीक आहे, हरे कृष्ण. तर हा श्लोक तुम्ही सगळ्यांनी ऍटलीस्ट 1 मिलियन टाइम वाचला असेल, कारण प्रत्येक वेळेला वाचन करायला सांगतात तेव्हा गीता स्टार्ट करता पहिला श्लोक पहिला अध्याय, नंतर काही दिवसांनी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, बीडबॅग मध्ये पुस्तक हरवून जात. 16 राऊंड करायला वेळ मिळत नाही आता काय, है ना. पण सिक्रेट असा आहे की आपण जेवढं वाचन करणार तेवढं चॅन्टिंग चांगली होणार, राईट. इट्स कॉम्प्लिमेंटरी येते. एनिवेज, सो दिस इज द फर्स्ट श्लोक. आणि याच्यामध्ये दोन तीन शब्द महत्वाचे आहेत. एक तर हा प्रश्न विचारलेला आहे, या त्याच्या अगोदर आता जेव्हा युद्ध दोघांमध्ये होणार होतं कौरव पांडव, त्याच्यामध्ये जेव्हा त्यांच्यामध्ये चर्चा झाली की अरे युद्ध करायचं कुठे, तेव्हा कुरुक्षेत्र हे क्षेत्र निवडण्यात आलं. का? कारण ते सिटी आणि शहरा आणि गावापासून दूर होत. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा युद्ध लढायचे जायचे तेव्हा शहरामध्ये युद्ध नाही व्हायचे, एक वेगळी जागा निवडली जायची ज्याच्यामध्ये फक्त सैनिक मारले जातील जर युद्ध जेव्हा होईल तेव्हा. म्हणजे जे सामान्य नागरिक आहेत त्यांची हत्या होणार नाही. तर अशा प्रकारे वैदिक युद्ध लढले गेले जायचे, म्हणजे एवढा विचार करून की जनसामान्य लोकांची हानी नको व्हायला, जनसामान्य याच्यामध्ये मारले नको जावेत. शत्रू पक्षाचे जे दोन सैन्य आहेत प्रतिद्वंदी, दोघं एकत्र येत आणि ते युद्ध करत असत. म्हणून कुरुक्षेत्र क्षेत्र निवडण्यात आलेलं आहे. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला. एक प्रॉब्लेम कोणाकरता होता? धृतराष्ट्र करता होता. प्रॉब्लेम असा होता की कुरुक्षेत्र ही काय आहे, धर्मभूमी सुद्धा आहे. कुरुक्षेत्र ही एक पायस जागा आहे, रिलिजियस जागा आहे, आणि हिस्टॉरिकली एक तीर्थक्षेत्र म्हणून मानलं जात. सो दॅट्स वाय जेव्हा ही जागा निवडण्यात आली, तर तुम्हाला पुढे तात्पर्यामध्ये भेटेलच ते, तेव्हा धृतराष्ट्राला सर्वात जास्त चिंता व्हायला लागली की अरे आता जर तुम्हाला तुम्ही जर जाल सेकंड पॅरेग्राफ मध्ये, तुम्हाला सेकंड पॅरेग्राफ मध्ये दिसेल याच्यावर सगळे प्रश्न मी ऑलरेडी फॉर्मॅट दिलेले, तुम्हाला प्रश्न याच्यावरती येत बसतील तुम्हाला. तर म्हणून मी पर्पटमध्ये तुम्हाला काही पॉईंट हायलाईट करून देणार नाही, कारण ऑलरेडी क्वेश्चन मध्ये ते हायलाईट केलेले आहेत. तर तुम्ही समोर ठेवू शकता, तुम्हाला पाहिजे क्वेश्चन बँक तुम्हाला मी दिलेली ऑलरेडी, नसेल ठेवली तरी पण काय प्रॉब्लेम नाही, नंतर तुम्हाला ते कॅच होतील. तर सेकंड पॅरेग्राफ मध्ये प्रभुपाद लिहितात की ऍक्च्युली कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती जेव्हा कौरव पांडव एकत्र आले तर कौरवांची संख्या भरपूर जास्त होती आणि कौरव बलशाली होते, प्लस त्यांच्या साईडला दुर्योधन याने काय केलं होतं, इंटेलिजंटली द्रोण आणि भीष्म म्हणजे सर्वात एक्सपिरियन्स्ड मिलिटरी कमांडर होते, या दोघांना आपल्या साईडने करून घेतलं होतं. यामुळे असं निश्चित होतं की कौरव जिंकणार या युद्धामध्ये. पण तरी सुद्धा दुर्योधनाला सॉरी धृतराष्ट्राला काय काळजी आहे, काय काळजी आहे, प्रभुपाद तिथे लिहतात सेकंड पॅरेग्राफ मध्ये, तिसऱ्या लाईन मध्ये प्रभुपाद लिहतात की कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली. काय विचारणा केली? त्यांनी काय केले, हा त्यांनी प्रश्न विचारला. आता सिंपल आहे की जर तुम्ही युद्धभूमीवरती आला तर काय करणार, लढाई करणार ना. समजा तुम्ही आता क्लासमध्ये आला तर काय करणार, जेवणार इथे बसून, जाऊ शकता तुम्ही प्रसाद घेऊ शकता, गप्पा मारणार नाही ना, क्लास होणार. जर दोन टीमच्या घर एकत्र आल्या क्रिकेटच्या मैदानावरती काय करणार ते लोक. समजा अंपायरने जर प्रश्न विचारला आता काय करणार, किंवा एखाद्या स्पेक्टेटरने प्रश्न विचारला काय करणार,
सो दॅट्स अ फुलिश क्वेश्चन, हा मूर्खपणाचा प्रश्न आहे. कारण युद्धभूमीवरती आल्यावरती युद्ध करणार, अजून काय करणार, राईट? परंतु धृतराष्ट्र जो आहे त्याला ऍक्च्युली काय होतंय समजत नाहीये, म्हणजे बेसिकली तो भ्रमित झाला की अरे गलत जगह आपने चॉइस कर लिया लड़ाई करने के लिए, मेरे जो पुत्र है वो एक नंबर के नालायक है, चोर है, चला माहिती होतं पहिल्यापासून. पण तुम्हाला माहिती असेल तर मराठीमध्ये एक म्हण असते, चोराच्या मनात चांदणे, ऐकले की नाही? चोर कायम घाबरतो, पोलीस नसतील तरी पण घाबरतो, अरे पोलीस देतील, आता पोलीस देतील. आणि जर चोर नसेल तर पोलिसांना समर्पण बिंदास फिरतो, का आपण काय केलं नसेल तर घाबरायची गोष्ट काय? आणि आपण जर चुकी केली असेल तर आपल्याला नेहमी भीती असते, राईट? मग धृतराष्ट्राच्या मनामध्ये काय चांदणं आलंय, त्याला भीती वाटते की अरे बापरे युद्ध करने के लिए गलत जगह चूज कर लिया, अभी ये रिलीजियस जगह है, कुरुक्षेत्राची युद्धभूमी काय रिलीजियस आहे, पायस आहे, आणि माझे मुले काय आहेत चोर आहेत, आणि पांडव काय आहेत रिलीजियस आहेत पायस आहेत, तर या लोकांना ती जागा सपोर्ट करेल. कारण प्रत्येक जागेचं आपापलं महत्व असतं, राईट? चोर कधी पण उजेडामध्ये चोरी करत नाही, अंधारामध्ये चोरी करतात ते, राईट? कारण अंधारामध्ये दिसत नाही काही, राईट? आता इथे उजाड आहे, पूर्ण उजाड आहे, कसला धर्माचा प्रकाश आहे, त्यामुळे द्रौपद लिहितात इथे की पण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीने स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र कुरुक्षेत्र येथे रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती, तर सुद्धा त्याची विचारणा महत्वपूर्ण आहे, राईट? पुढे लिहितात द्रौपद, लिहितात की भावा भावांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती. आता त्याला भीती वाटली की काय माहिती, कदाचित धर्मक्षेत्राच्या प्रभावामुळे माझी मुलं म्हणतील पप्पा जाने दो ना क्या लढाई करने का, अर्जुन भी मेरा भाई है, नकुल भी मेरा भाई है, भीम भी मेरा भाई है, छोड़ दो क्यों लड़ाई करने का, प्रेम से रहते हैं आपस में मिलजुल के है ना राज्य चलाएंगे. मग त्याला भीती वाटा लागली की ऐसा नाही होना चाहिए, तडजोड नको व्हायला, राईट? कारण ह्या हिरोला राजा बनायचं होतं. आपली जी अपुरी स्वप्न असतात ते आपण आपल्या है ना स्वतः जर आपण नाही करू शकलो तर आपण कोणामार्फत तरी करू शकतो, मिळण्याची इच्छा असते. तुम्ही बघितलं असेल कधी कधी की जर समजा घरामध्ये कधी कधी असं होतं करतात आई वडील, तर मुलाला म्हणतात तुला डॉक्टरच व्हायचं आहे, कशाला व्हायचं डॉक्टर, कारण मी डॉक्टर कधी होऊ शकलो नाही, मला व्हायची इच्छा होती, राईट? तर कधी तुमच्याकडे असेल असं तर मनावर नका घेऊ, पण आपल्यामध्ये असा भाव असतो की ठीक आहे जो महिने हो सका, मग आता ती चांगली गोष्ट असेल पॉझिटिव्ह गोष्ट असेल तर दॅट्स गुड, मग ठीक आहे ना, डॉक्टर नाही म्हणू शकत डॉक्टर बनवू द्या त्याला, बनायची इच्छा असेल तर, आणि तो जर म्हटलं की मला डॉक्टर नाही बनायचं तर मग जरा विचार करून मग पुढे चौकशी करून मग थोडासा सरांकडे गुरुजींकडे थोडा चौकशी करून मग पुढे बघा काय करायचं ते. पण जनरली अशी प्रोपेन्सिटी आपल्याकडे असते की जो मी नाही कर सका वो मेरा शिष्य करेगा या फिर यु नो मेरा पुत्र करेगा या फिर किसी के थ्रू मैं कराऊंगा, अल्टीमेटली मुझे कुछ तो उसका क्रेडिट मिलना चाहिए मैंने ये किया, राईट? मग याला भीती होती की तडजोड नको व्हायला, आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधी लिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायचे होते. आणि मग नंतर प्रभुपाद सांगतात की कुरुक्षेत्र हे काय धर्मक्षेत्र आहे, त्याला युद्ध या कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरवले युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखीन भयभीत झाला, राईट? आणि याचा सॉरी याचा प्रभाव अर्जुन आणि इतर पांडुपुत्र स्वाभाविकच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार होता हे युद्धवृत्तीने जाणून होता, राईट? म्हणून लक्षात ठेवा आपल्याला जेव्हा स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज करायच्या असतात तेव्हा स्पिरिच्युअल ऍटमॉस्फिअर आपण क्रिएट केलं पाहिजे. असं नाही आहे त्या प्रभुपाद काही शिष्य म्हटलं की प्रभुपाद रातभर डिस्को बार चालू रहता है उसमें बहुत लोग आते हैं हम लोग जाके उधर बुक डिस्ट्रीब्यूशन करते हैं बहुत बुक डिस्ट्रीब्यूशन होगा. प्रभुपाद म्हटले ठीक आहे जावा तुम्ही बट मेक शुअर यू रिटर्न परत या नुसतं जाऊन डिस्ट्रीब्युशन करून फायदा नाही हे रिटर्न पण यायला पाहिजे आपण, राईट? जेव्हा तुम्ही कबड्डी कबड्डी खेळता कबड्डी गेम खेळत कधी जाऊन नुसतं स्पर्श करून त्याला आउट करून यायचं असतं पण तुमचं आउट करता करता तुम्हाला पकडलं तर मग आउट तुम्ही आपल्याला तसं नाही व्हायचंय आपल्याला जाऊन त्याला पकडून म्हणजे त्याला स्पिरिच्युअली टच करून यायचंय त्याला साऊंड व्हायब्रेशन देऊन यायचंय आपण स्वतः त्याला
त्याच्या समर्पित उसको मैं उद्धार करूंगा, उसको मैं स्पिरिचुअल साउंड दूंगा और मैं भी उसको अधीन हो जाऊंगा. नाही ऐसा नाही, आपल्याला त्याला स्पिरिच्युअलाइज करायचंय, राईट. माझ्याला भीती होती धृतराष्ट्राला की असं नको व्हायला, आणि म्हणून त्याने विचारणा केली की क्या हुआ, दोनों उदर आने के बाद क्या हुआ. आपल्या सेक्रेटरीला विचारतो, कारण हे लोक तर युद्धभूमीवर नव्हते. संजय त्यांचा जो सेक्रेटरी होता तो त्यांना संजयकडे दिव्य दृष्टी होती. ते गीतेच्या अंतिम ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच, मध्ये मध्ये प्रभुपाद सांगतात पटपटमध्ये की संजयकडे व्यासदेवांच्या कृपेमुळे दिव्य दृष्टी होती आणि त्या दृष्टीने तो दूरदर्शन चालू होतं कुरुक्षेत्राचं की ऐसा ऐसा हुआ वहां पे, ऐसा ऐसा हो रहा है, राईट. आणि ह्या श्लोकामध्ये अजून एक तुम्हाला दिसेल महत्वाची गोष्ट. महत्वाची गोष्ट म्हणजे या श्लोकामध्ये आपल्या जीवनामधील आपल्या सुखाचं रहस्य दडलेलं आहे. तुम्ही बघायला गेलात तर भगवद्गीतेची बिगिनिंगच त्याने होते की जीवनामध्ये सुखी कोण होऊ शकतो. जीवनामध्ये सुखी ते व्यक्ती होत नाही जे फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करतात. जनरली आपल्या या जगामध्ये टेंडन्सी असते की आपण फक्त आपल्याबद्दल विचार करतो की मेरा क्या होगा, मैं और मेरा, राईट, मी आणि माझ्या घरचे बस. एकदम अति झालं तर फक्त मीच, घरचे पण नाही, जेव्हा एक्स्ट्रीम होऊन जाईल तेव्हा. तर आपल्या ह्या वृत्तीमुळे आपण या जगामध्ये हमेशा दुःखी असतो. आपल्या दुःखाचं कारण आहे कारण आपला स्वभाव नाही येतो. आपला स्वभाव आहे निस्वार्थ भावाने सेवा करणे, कुठलेही आश्रम असेल ते, कुठले वर्ण असेल ते, यु नो. ज्या दिवशी आपण शिकणार की मी निस्वार्थ भावाने मला सेवा करायची, त्या दिवशी आपण सुखी होणार आणि आपल्याला जगामध्ये कुठे सुख शोधायची गरज नाही. कारण आपण कारण त्यावेळेला आपण आपल्या स्वाभाविक स्थितीमध्ये स्थित होऊन जातो. म्हणून बघा इथे धृतराष्ट्र केवढा एन्झायटी मध्ये आहे, यु नो. जर तुम्हाला जर तुम्ही रिलीजियस असाल, यु नो, पुण्यवान असाल, निस्वार्थ भावाने सेवा करत असाल, तर तुम्हाला गीतेचा हा फार डेप्थ मध्ये दिलेला पॉइंट तुम्हाला ग्रॅज्युअली रिव्हील होईल. तो जेव्हा तुम्ही 2.47 ला याल, 2.47 कर्मण्येव आधिकारस्तु, कि या जगामध्ये आपल्याला कर्म करायचं असतं फक्त. हे काही गीतेचे असे श्लोक आहेत जे एवढे डेप्थ मध्ये आहेत. मला आठवतं मी आमच्या मागच्या बॅचेस मध्ये 15-15 दिवस पण डिस्कस केलेले आहेत. म्हणजे इन द सेन्स की 15 दिवस म्हणजे बेसिकली 3-4 वीक्स. ते श्लोक एवढे डेप्थ, आणि त्या श्लोकांचा एकदा आपल्याला अर्थ कळला की ते गीतेचे असे समरिकल वर्स आहेत की तुम्हाला गीतेचा सारांश समजून जातो, राईट. आता येतीलच तुम्हाला. मग आता इथे धृतराष्ट्र आता हेच आता हाच प्रश्न अर्जुन पण विचारेल की क्या होगा भगवान, मैं हरूंगा तो क्या होगा और मैं जीतूंगा तो. त्याला दोन्ही ठिकाणी टेन्शन आहे अर्जुनला. अर्जुनची स्थिती तर धृतराष्ट्रापेक्षा पण बिकट होणार आहे. ॲटलीस्ट धृतराष्ट्रला टेन्शन होतं की मी हार गया तो क्या होगा. धृतराष्ट्रला वाटत होतं की मी जीत गया तो मी मजा आएगा. पण अर्जुनाला काय टेन्शन होतं, अरे मैं हार गया तो खतम हो गया सब कुछ, लेकिन जीत गया तो भी मुझे टेंशन है क्योंकि इन सबको मारने का पाप लगेगा मुझे. म्हणजे अर्जुनाची टेन्शन डबल आहे याच्यापेक्षा. मग भगवंतानंतर सांगतील की अरे तुमको ये सब नाही देखना है, हे विचार नको करूस की कोण जीतेगा कोण हारेगा, जस्ट डू युअर सेवा. भक्तिशास्त्री कोर्सला आलेला आहात ना, अभ्यास करा. पास होणार किंवा नापास होणार आहे तुमच्या हातात नाही. कोणाच्या हातामध्ये आहे? भगवंतांच्या हातामध्ये आहे. मी तर 100 मार्क्स देईन तुम्हाला, पण जीवनाच्या संघर्षामध्ये तुम्ही जिंकणार किंवा हारणारे ठरवणारे भगवंत आहेत. मग तुम्हाला फक्त काय करायचं असतं किंवा मला काय करायचं असतं, आपलं कर्तव्य करायचं असतं, जस्ट डू युअर ड्युटी, दॅट्स इट. मग आता जर धृतराष्ट्राने जर विचार केला असता की अरे म्हणजे सेवा करणं आहे, निगेटिव्ह रोल म्हणून चले काय सेवा करलं. भीष्मदेवाने केली ना सेवा, ही वॉज ऑल्सो निगेटिव्ह रोल, राईट. ऑफकोर्स भीष्मदेव इज डिवोशनल, धृतराष्ट्र डिवोशनल नाहीये. पण हे त्याला न कळल्यामुळे आणि आपला स्वार्थी स्वभाव असल्यामुळे मेरा हमेशा मेरा, म्हणून बघा शब्द कसा आहे मामका, आणि तिथे सेपरेट केलेला आहे मामका म्हणजे मेरा और पांडव का, मेरे और पांडव के पुत्र, डिव्हिजन केलं ना. ज्या दिवशी आपण डिव्हिजन करतो असं, त्या दिवशी आपल्या दुःखाची सुरुवात होते, राईट. कि वो भगवान का ये मेरा, वो मंदिर भगवान का आहे, ये घर मेरा आहे, ये बच्चे मेरे हैं, ये परिवार मेरा है, ये बैंक बैलेंस मेरा है, पैसा मेरा है, बाकी वो उधर का उनका है. अरे कुछ भी तुम्हारा नहीं है, सब कुछ उनका है. एंड टू द एक्सटेंट आपण त्याला
भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोगात आणण्याचा प्रयत्न करू, त्या प्रमाणामध्ये आपण सुखी राहू, भले आपण कसे असो. आपल्याकडे चांगली हेल्थ असेल नसेल, चांगलं मोठं बंगला असेल नसेल, श्रीधर कोलवेच्या एका झोपडीत राहायचे, चैतन्य चरित्रामध्ये तुम्हाला भेटत असेल, किंवा सुदामा ब्राह्मण एका झोपडीत राहायचे, राईट, पण खुश होते, एवढे प्रसन्न होते की खाने को मिला नाही मिला तुम्ही खुश, क्योंकि त्यांचं पोट भरण्यापेक्षा आपलं हृदय भरणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, कधी कधी लोकांची पोटं भरतात पण हृदय भरत नाही. ज्याचं हृदय भरतं त्याचं पोट भरेल ना भरेल ते भरणारच भगवंताच्या कृपेने, पण नाही जरी भरलं तरी ते खुश असतात, कारण त्यांना माहिती असते की अल्टिमेटली हार्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन पोट. सेकंड लेवलला येतं. आता आमचं मध्ये इथे मेडिकल चेकअप झाले होते, ते म्हटले हार्ट पहिला इंजिन होता है, अगर वो अच्छा स्मूथ फंक्शनिंग कर रहा है तो सब कुछ गुड है, सेकंड इंजिन होता है हमारा पेट लिवर, बट फर्स्ट इज हार्ट. हार्ट जर चांगला फंक्शन करत असेल तर एव्हरीथिंग इज ऑल इन गुड. तर त्याप्रमाणे धृतराष्ट्राला इथे काय भीती आहे, आणि ह्या भीतीमुळे अशा प्रकारे डिवाइड करण्यामुळे बिचारा तो काय दुखी आहे, त्याला आनंद भेटत नाहीये. जीवनामध्ये त्याने काय केलेलं आहे, डिव्हिजन बनवलेलं आहे, ये उसका ये मेरा, आणि तो फक्त भोग घ्यायचा प्रयत्न करतोय, जे मेरा आहे मुझे दुआ, राईट. तर म्हणून इथे प्रभुपाद आपल्याला सांगतात इथे सुखाचं सूत्र काय आहे, सेकंड पॅरेग्राफ मध्ये. आणि ऑफकोर्स फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये प्रभुपाद आपल्याला गाईडलाईन देत आहेत, तो तुम्हाला प्रश्न सुद्धा दिलेला आहे मी की भगवद्गीतेचं आपण कशा प्रकारे अध्ययन केलं पाहिजे. तर दोन तीन पॉईंट तिथे हायलाईट केले तुम्हाला दिसतील, ते तुम्हाला पाहिजे तर तिथे नोट करून घ्या. सर्वात पहिला मुद्दा सेकंड लाईन मध्ये आहे, मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्ताच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे, राईट. सरळ सरळ लाईन दिलेल्या, तुम्हाला भेटेल ते क्वेश्चन आन्सर, तुम्ही जेव्हा स्टडी करता तेव्हा भेटेल. एक तर त्याने काय केलं पाहिजे, भक्ताच्या मदतीने केले पाहिजे, काळजीपूर्वक केलं पाहिजे. सेकंड, या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ते समजून घेतले पाहिजे. आपल्या भारतामध्ये बऱ्याच लोकांनी बरेच अर्थ लावलेले गीतांचे, कोणी म्हणतो की गीते मेसे व्हायलन्स करणे के लिए बोला है, कोणी म्हणतो नॉन व्हायलन्स बोला है ना, होऊन गेलेत आपले राजकीय नेते, त्यांनी काय सांगितले की याने सांगितलं हिंसा करा, काय म्हणतात अहिंसा. गीतेमध्ये हिंसा पण नाहीये अहिंसा पण नाहीये, जे प्रॅक्टिकल आहे भगवंताने सगळं करता ते करावं असं सांगितलं आलेलं आहे. युद्धाची गरज असेल तर युद्ध करा, युद्धाची गरज नसेल तर युद्ध नका करू, राईट. जे भगवंताच्या सेवेमध्ये लावता येतं, अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम, ती एक तिथे सूचना दिली प्रभुपादांनी. त्यानंतर सेकंड दिलेलं आहे, सेकंड नंतर अजून एक प्रश्न तुम्हाला तिथे दिला असेल की गीतेचं वैशिष्ट्य काय स्पेशल, तर ते तुम्हाला दिसेल तिसऱ्या चौथ्या पाचव्या लाईनीमध्ये. आता शोधू नका, भेटत असेल तर लवकर भेटत असेल, पण नो प्रॉब्लेम, तुम्हाला नंतर भेटेल. ते द्रौपदी लिहितात की एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्यात भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते. आणि नंतर द्रौपदी लिहितात या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या गोष्टी सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकतो. हे भगवद्गीतेचे काय दुर्मिळ वैशिष्ट्य आहे, तुम्ही गीता वाचली तर तुम्हाला बाकी सगळ्या शास्त्रामध्ये जे नाही आहे ते पण भेटेल, जे आहे ते पण भेटेल. कारण गीता काय आहे, पीएचडी आहे धर्मशास्त्रांमध्ये, आणि मग श्रीमद भागवतम पोस्ट डॉक, आणि चैतन्य चरितामृत आपल्या लिमिटच्या बाहेर. त्यानंतर ऑफकोर्स थर्ड लास्ट तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये या तात्पर्याच्या प्रभुपादाने एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे शेतामध्ये तृण निर्माण होतात. शेती केले का तुम्ही लोकांनी, केले की नाही केले, कुठे गेले राधिका कीर्ती माताजी, शेतामध्ये गेल्या की काय कधी शेती केले का तुम्ही, तुम्हाला उदाहरण नाही समजणार. ठीक आहे ठीक आहे, तर तुम्ही कधी रोपटं लावलं असेल, कुंडी लावली असेल, त्या कुंडीमध्ये येतात ना तृण, बेसिकली तृण म्हणजे वीड्स, म्हणजे मेन. आता समजा तुम्ही, आता मी इथं मध्ये तुळशी लावली होती कुंडीमध्ये, त्या तुळशीसोबत बरंच काय घ्यायला लागलं, आणि ते तुळशीपेक्षा जास्त मोठे वाढत होते. तर मी म्हटलं ठीक आहे, त्याने तुळशीचा आश्रय घेतला, त्यांना काढून नये, मी ठेवून दिलं होतं त्यांना,
एकदा आमचे एक डिवोटी आले तिथे चॅन्टिंग करत करत, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मी म्हटलं ठीक आहे, तुळशीला पाणी देतात त्या बिचाराने पण पाणी भेटते, ते पण तुळशी माझ्या चरणावरती बसले त्यांना पण भेटू ते आशीर्वाद. ते डिवोटी आले आणि त्यांनी म्हटले अरे किसने रखा असे, तुळशी को पुरा खतम कर रहे लोक, त्यांनी सगळं काढून टाकलं फेकून दिलं. मी आलो तिथे नंतर दुसऱ्या दिवशी म्हटलं, दुसऱ्या डिवोटी म्हटलं अरे वो एक डिवोटी आहे ते उन्होंने आपका चॅन्टिंग पूरा कर दिया, म्हणजे क्लिनिंग कर दिया. थोडं मला वाईट वाटलं, म्हटलं ठीक आहे जो तुळशी महाराणी की इच्छा त्यांचा उद्धार झाला असेल, तुळशी महाराणीच्या समोर त्यांनी शरीर सोडलं. तर तृण जे असतात ते अनवॉन्टेड प्लांट असतात जे मेन प्लांट सोबत येतात. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती सुद्धा काय आहेत हे सगळे जे कौरव पार्टी काय आहे ती अनवॉन्टेड आहे. भगवंतांचा जो प्लॅन आहे धर्माचा विस्तार करायचा, त्या धर्माच्या प्लॅन मध्ये हे लोक काय आहेत अडथळे म्हणून बसलेले आहेत. हे सगळे कोण आहेत, डाकू चोर लबाड दुष्ट सगळे लोक आहेत. तर ह्या सगळ्यांना काय करायचंय, काढून फेकून द्यायचंय, राईट. आणि मग नंतर काय होईल द्रौपदी तरी तात्पर्यामध्ये, ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जातात त्याचप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्रांच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल. आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र शब्दांचं ऐतिहासिक आणि वैदिक महत्वाबरोबर ही विशेष महत्व आहे. तर भगवद्गीतेचा उद्देश आहे की आपल्या हृदयामध्ये भक्तीला सुद्धा आहे, भगवंतांविषयी प्रेम सुद्धा आहे, आणि त्या प्रेमासोबत काय आहे बरंच कचरा पण निर्माण झालेला आहे अनादि काळापासून, जे आपण वस्तूंचा भोग घेतला आहे, यु नो. तर त्या भक्तिलतेला वाढवण्याचं काम हे आपल्याला वैष्णवच्या संघामध्ये राहून करायचंय. आणि ऍट द सेम टाइम जेव्हा तृण वाढतील, काम क्रोध लोभ मोह मदमाश्चर्य या सगळ्यांना पण उठून फेकून द्यायचंय, राईट. दॅट इज द सिग्निफिकन्स. आणि त्याकरता भगवंत आता गीता सांगायला चालू, म्हणजे ऑफकोर्स सेकंड चॅप्टर पण चालू होईल, इथे बॅकग्राऊंड सेट होईल. मग नंतर जेव्हा हा प्रश्न विचारला धृतराष्ट्राला संजयने, सॉरी धृतराष्ट्राने संजयला, हा येस, मग संजय प्रत्युत्तर देतोय ठीक आहे. आता तुमच्यापैकी कोणीतरी श्लोक वाचा म्हणजे तुम्हाला पण थोडस आनंद येईल. सगळे श्लोक मीच वाचले, तुम्ही म्हणाल की सगळंच प्रभूजी गीता वाचून काढतात. वाचा गोपीगण माताजी, वाचा दुसरा श्लोक वाचा आणि अनुवाद पण वाचा. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधन सदा आचार्यं मुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. संजय म्हणाला हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. Yes. तर आता संजय किती हुशार आहे बघा, सेक्रेटरी कसा पाहिजे असा पाहिजे जो त्याच्या मालकाला काय करेल, प्रसन्न करेल भले दुःखी असेल तो, कारण त्याला फॉल्सली स्वतःला प्रेस करत जातो धृतराष्ट्राला. पण ठीक आहे, तुमको जो चाहिए वही बोलता हूं मैं. मग आता इथे धृतराष्ट्रने संजयने काय म्हटलेलं आहे, राजा वचनम अब्रवीत. राजा म्हणजे कोण, बेसिकली दुर्योधनला ऍड्रेस करतोय. हे राजन, पांडेपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. अप्रोपोदांचं परपोट पाणी एकदम क्लासिक आहे. तुम्हाला तिथे पोहोचण्या अगोदर आपण तात्पर्यापासून तात्पर्यामध्ये शेवटून तिसरी लाईन बघा, तिसरी चौथी लाईन त्यामध्ये दिसेल बघा. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला, आता बघा दुर्योधन राजा होता का, मग त्याला राजा का म्हणला, कारण धृतराष्ट्राला त्याला राजा बघायचं होतं. म्हणजे ते व्हायच्या अगोदर तो म्हणते नॉट वरी राजा आहे वो, है ना. जसं आपण भातुडीचे खेळ खेळतो तेव्हा लहान मुलं जेव्हा म्हणतात मैं पप्पा मैं ऑफिसर बन गया हूं, पप्पा मैं डॉक्टर हूं, मैं चेक करता हूं आपको, एक मिनट रुको रुको, मग ते एक रशी बिशी असेल पल्स आपको ना, हाँ बराबर आहे, थोडा प्रॉब्लेम आहे, ठीक हो जाएगा, ठीक आहे, ये मेडिसिन प्रिस्क्राइब करके दे रहा हूं. पप्पा म्हणतात हाँ थँक्यू थँक्यू. मग हे भातुकडीचा खेळ चालू आहे इथे. तर आपको संजय हा डिवोटी आहे, पण संजयला माहिती आहे की हा राजा आपला काय ऐकणार नाही, म्हणून त्याला खुश करण्याकरता, त्याला थोडं इन्स्पिरेशन देण्याकरता तो म्हणतोय की राजन राजा. आणि दुसरी गोष्ट आता बॅक टू इथे पहिल्या याच्यावरती,
तात्पर्याच्या पहिल्या लाईन वरती. तिथे प्रभुपाद लिहितात, धृतराष्ट्र जन्मता आंधळा होता, राईट, डोळ्याने आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्या अंधच होता. म्हणजे बिचारा दोन्ही बाबतीमध्ये इज मटेरियली ब्लाइंड ऑल्सो स्पिरिच्युअली ब्लाइंड. कधी कधी मटेरियली ब्लाइंड असलं तरी चालतं, पण स्पिरिच्युअली ब्लाइंड असणं हे फार स्वतःला फसवण्यासारखं आहे, राईट. आता कितीतरी वेळा धृतराष्ट्राला अगोदर भेटले होते, कृष्ण भेटले होते, व्यासदेव भेटले होते, सांगितले होते की नाही जीत पाएंगे गौरव, आपका सपना कभी पूरा नहीं होगा. पण धृतराष्ट्र म्हणायचा नाही, वो होना चाहिए, होगा. आणि तो म्हणायचा की जेव्हा जेव्हा त्याला उपदेश देण्यात यायचे तेव्हा म्हणायचा की आपके उपदेश तो बहुत अच्छे हैं लेकिन क्या करू मैं, मेरा जो आसक्ती, सी आसक्ती अशी गोष्ट असते की आपल्याला, म्हणून भागवत मध्ये म्हटलेलं पश्यन नपि तो पश्यति, आसक्तीमुळे काय होतं की आपले डोळे हे काय जातात, झाकले जातात. आपल्याला कळतं की हे चुकीचं आहे तरी सुद्धा आपण ते करतो. वाय? बिकॉज ऑफ अटॅचमेंट. म्हणून तुम्हाला बघा कधी कधी असं वाटेल, कधी दिसेल, म्हणजे आपल्या जर कुठल्या माणसाने जर काही गडबड केली तरी पण एक सॉफ्ट कॉर्नर आपल्याला असतो नेहमी, यालाच करप्शन म्हणतात पॉलिटिकल भाषेमध्ये. नाही नाही, वो अपना आदमी है, उसको साइड में करू, क्यों भाई, गलत किया तो. आता ऑफकोर्स ते आपलं प्रत्येकाच्या सर्कमस्टन्सेस आपण आपापले बघावे वेगवेगळ्या टाइम प्लेस मध्ये. पण जी आसक्ती त्याला होती आपल्या मुलांची की त्याने राजा व्हावं, आणि त्या आसक्तीमुळे याचे डोळे आंधळे गेले होते, आणि म्हणून याला किती जर समजलं तर समजत नव्हतं. आणि म्हणून मग नंतर प्रभुपाद दिली तत्पुढे की त्याला नक्की माहित होते की आपली मुले, बघा प्रभुपाद सांगतात स्पष्टपणे, त्याला नक्की माहित होते की आपली मुले ही आपल्याप्रमाणेच अध्यात्म ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत. म्हणजे मैं तो एकदम एक नंबर का टाइमपास हूँ, है ना, बेवकूफ हूँ, और मेरे बच्चे भी उतने ही बेवकूफ है, लेकिन करे क्या, हम दोनों बेवकूफ मिलके है ना एक दूसरे को ऐसे बेवकूफ बनाएंगे, राइट. आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांसोबत आपल्या मुलांचं कधीच सलोखा होणार नाही अशी त्याला माहिती होतं. पण दुर्योधन कधी मैत्री करणारच नाही. दुर्योधनाला कितीतरी वेळा पांडवांनी, एकदा वनवासामध्ये जेव्हा दुर्योधन आला होता तेव्हा त्यांनी चित्ररथात गंधर्वाशी युद्ध केलं होतं आणि चित्ररथाने त्याला कॅप्चर केलं होतं. पण जेव्हा युधिष्ठिर महाराजांनी बघितलं तेव्हा युधिष्ठिर महाराज म्हटले, भीमसेन आणि अर्जुन जाऊ उसको छुडाओ, दुनिया के सामने हम एक ही है कौरव, भले हम आपस में अभी पांच भाई और कौरव और पांडव है लेकिन दुनिया के लिए, असा युधिष्ठिर महाराजांचा विचार असायचा. पण दुर्योधन आणि धृतराष्ट्राचा कधी विचार नव्हता, राईट. कारण दुर्योधन एवढा हे होता की त्याला कधीच म्हणजे असं वाटायचं नाही की अरे हम कितना कष्ट दे रहे हैं, लोग दुःख दे रहे हैं, चलो मिल जुल, असं कधी होणारच नव्हतं, त्याला गॅरंटी होती. म्हणजे आपल्या मुलावर एवढा कॉन्फिडन्स आहे, एवढा कॉन्फिडन्स कधी बघितला नसेल तुम्ही, ये नालायक है, ये ऐसे रहने वाले, तो मैं भी नालायक रहता हूँ. तुम्हाला मध्येच एक जोक आठवला म्हणून सांगतो, कारण जे मी सांगितलं लास्ट टाइम पण या प्रसंगाला मॅच करतोय. एकदा एक आहे ना पिकनिक ट्रीप निघाली होती म्हणजे शाळेतली सरांची वगैरे सगळे सर शिक्षक विद्यार्थी, मग ते फ्लाईट मध्ये बसून चालले होते. फ्लाईट मध्ये सगळे बसले, मध्येच एकजण म्हटलं की अरे ये प्लेन हमारा स्टुडंट ने बनाया है, सगळे टीचर तिथं बाहेर पडले प्लेन मधला. ते म्हटले अरे आपने स्टुडंट ने बनाया है, अभी पढाने वाले हम, हमको मालूम है हम कितना अच्छा पढ़ाए है, तो उन्होंने बनाया होगा तो अभी प्लेन तो अडिबल होने वाला है. पण तिथे काय झालं की त्यांचा प्रिन्सिपल जो होता तो प्लेन मधनं उतरे ना, तो बसूनच होता. सगळ्यांनी विचारलं अरे आप क्यों नहीं उतर रहे, आपको मालूम है तो प्लेन किसने बनाया, किसने बनाया, अरे अपने स्कूल के अपने स्टूडेंट ने बनाया, और पढ़ाया किसने, हम लोगों ने पढ़ाया. हम इतने अच्छे टीचर हैं, हमने इतना अच्छा पढ़ाया है कि हमको गारंटी नहीं प्लेन का क्या होगा. प्रोफेसर एकदम शांत होता, प्रोफेसर मतलब कि अरे टेंशन नहीं मुझे कुछ भी, क्योंकि मुझे पता है प्लेन उड़ेगा ही नहीं, एवढी गारंटी आहे त्याला, माहिती आहे की उडणारच नाही, तर काय टेन्शन, मला ऍक्सिडेंट होणार काय होणारच नाहीये, थोडा मी अंदर बैठी लेता हूँ. असा कॉन्फिडन्स धृतराष्ट्राचा आपल्या मुलांवरती होता, ही गॅरंटी है की ये लोग कभी सुधरने वाले नहीं है, ये लोग ऐसे रहेंगे और ये लोग अंत में मारे जाएंगे, तो क्या करें, आम्ही सबको मरने साथ साथ में मरते, राईट. म्हणून इथे संजय त्याला काय करतो, एनकरेज करण्याकरता सांगतोय की
राजा है वो, ठीक है राजा है। चलो अभी और क्या सुनना चाहते हो? मैं त्यानंतर मैं पुनः संजय सांगतो श्लोक नंबर 3 कोण वाचेल? कुठे गेले ते आपल्या राधिका कीर्ती माताजी ठाण्यावाल्या, त्यांना वाचायचं होतं, गेले प्रसाद घ्यायला। किती वाजले? 8:23, अजून 7 मिनिट आहेत। ठीक आहे त्या गेल्या। शुभांगी बरे माते मला वाचायचे, वाचा श्लोक नंबर 1.3। पश्येताम् पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं तुम चूडाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। ते आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडव सेना पहा। बघा आता याला म्हणतात नेले पे द्यायला, म्हणजे दुर्योधन हा एवढा धरत होता, त्याला इंग्रजी म्हणतात कनिंग, एवढा चॅप्टर होता, एवढा बदमाश होता, आणि एवढा म्हणजे हर्ट करायचं कोणाला द्यायला माहिती होतं, हर्ट कसं करायचं, एखाद्याला अपमानित करायचं, आणि म्हणून दुर्योधन म्हणजे त्याला पैसे गेले कली पर्सन एवढे म्हणतात, कली पर्सनिफाईड, कलियुगचा अवतार। म्हणजे कधी कधी आपण लोकांना ओरडतो, तोंडावरती बोललं लोकांना आवडतं, सामने से जो है बोलो, क्या बोलना है तुमको, पीछे से मत बोलो और गुगली में मत बोलो, हमको ज्यादा लगता है। लोक बोलतात ना जे बोलत होते समोरून बोला, बोलत नाही बोलत तुम्ही असं, कधीच नाही बोलला तसं, तुम्ही सगळे एकदम छान छान। छाया पवार माता तुमचा ठीक आहे, थोडं थोडं कळलं आम्हाला, थोडं थोडं नाही पण सगळं मेसेज भेटला तुमचा आम्हाला। तिसऱ्या इव्हेंट मध्ये कोण कोण आहे? बरेच लोक आहेत। आमच्या विद्या चौधरी माताजी कुठे आहेत? आहेत का विद्या चौधरी माताजी? इथे कुठे गेल्या? फर्स्ट विंडोला आल्या होत्या, गायब झाल्या। म्हणजे बोलायचं तर समोर बोला, आम्हाला थर्ड विंडो लावून बोलू नका, आम्ही आहोत क्लास मध्ये, डायरेक्ट बोला काय बोलायचं तुम्हाला, म्हणजे तुम्ही म्हणताय की आम्ही क्लास मध्ये नाही होत, आहोत आम्ही। दुर्योधन ऍक्च्युली बघा काय इथे, की तुम्हाला ही स्टोरी माहिती असेल, ही स्टोरी आतमध्ये दिलेली आहे तात्पर्यामध्ये, बेसिकली द्रोणाचार्य आणि दृष्टद्युम्न यांच्यामध्ये काय होतं, परस्पर कलह होता। तुम्ही मध्ये ते गेला तुम्हाला भेटेल पॅरेग्राफ, या सुरुवातीपासून दिले प्रभुपदांनी, सॉरी द्रुपद, दृष्टद्युम्न पुत्र होता द्रुपदांचा, द्रुपद महाराज आणि द्रोणाचार्य यांच्यामध्ये काय होतं, कलह होतं। काय कलह होतं ते तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो, बेसिकली जेव्हा ते दोघेही याच्यामध्ये होते, गुरुकुलमध्ये होते एकत्र अभ्यास करायला, त्या दोघांमध्ये मैत्री झाली होती, आणि मैत्री मैत्रीमध्ये त्याने म्हटलं होतं द्रुपदने की माझ्या बडा हम लोग जब यहां से ग्रेज्युएट हो जाएंगे तो मैं मेरा आधा राज्य आपको दे दूंगा। पण नंतर तसं झालं नाही, दिलं नाही त्याने द्रुपदने। मग द्रोणाचार्य एवढे गरीब होते की त्यांचा जो मुलगा होता अश्वत्थामा, नंतर भागवत मध्ये त्याची कथा येईलच, की अश्वत्थामा म्हणजे जेव्हा तो घरी बोलायचा की आई मला दूध पाहिजे, तेव्हा त्याची आई पिठामध्ये पाणी मिक्स करून त्याला सांगायची बेटा हे दूध आहे, दूध पिले। तर बिचारा ते छोटा बाळ होता, त्याला काय कळणार, तो म्हणायचा हा दूध दूध बहिणी दूध पिया। मग लोक त्याचा मजाक उडवायचे की अरे तेरे मम्मीने तेरे को ऐसा ऐसा करके दिया। ते ही गोष्ट महाभारतामध्ये आहे। मग जेव्हा द्रुपद जेव्हा द्रोणाचार्य गेले त्याच्याकडे द्रुपदकडे की अरे भाई तुमने प्रॉमिस, तो म्हटलं कौन सा प्रॉमिस क्या मुझे नाही पता कुछ भी। मग ह्याच्यावरती द्रोणाचार्यांना एवढा राग आला की त्यांनी यानो ह्याच्यावरती युद्ध टाकलं। ब्राह्मण होते ना ते, आणि ब्राह्मणाकडे त्याच्या शक्ती असतात, आणि त्याला परास्त केलं, आणि परास्त करून जेव्हा म्हणजे आता दृष्टद्युम्नला कसा राग आला की अरे सॉरी द्रुपदला की इस तरह से उससे सब कुछ छीन केले गेले आधा आहे ना। मग त्याने काय केलं, यज्ञ केला, आणि त्या यज्ञामधून एक पुत्र उत्पन्न केला, त्याची आत्मदे प्रबोधनी स्टोरी दिलेली आहे। तो पुत्राचं नाव होतं दृष्टद्युम्न, आणि दृष्टद्युम्नच्या याच्यामध्ये लिहिलेलं होतं की दृष्टद्युम्न हा काय करणार, द्रोणाचार्यांना मारणार। पण बघा ब्राह्मणाची क्वालिटी काय असते, दृष्टद्युम्न द्रोणाचार्याने काय केलं, जेव्हा दृष्टद्युम्न त्याच्याकडे आला शिक्षण घ्यायला,
तेव्हा दृष्टद्युम्न ने द्रोणाचार्य म्हटले नाही की अरे तू मेरे शत्रु का है और तू मुझे मारने वाला है, तुझे कैसे सिखाऊंगा, नाही ठीक आहे आ जाओ. याला म्हणतात ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे दे आर ऑलवेज ट्रुथफुल. जरी शत्रू आपल्याकडे आला तरी शत्रूला सगळं सिक्रेट सांगतील ते, याला ट्रुथफुलनेस म्हणतात. मग त्या दृष्टद्युम्नने द्रोणाचार्याकडनं शिक्षण घेऊन नंतर काय केलं, जेव्हा महाभारताचं युद्ध जमलं तेव्हा तो कोणासोबत गेला, पांडवांसोबत. आणि त्याने व्यूहरचना रचली पांडवांची की किस प्रकार हम मिलिटरी अपना अरेंज करेंगे. त्याला नेक्स्ट मग दुर्योधन एवढा चॅप्टर आहे आणि एवढा धूर्त आहे, तो दुर्योधनाला काय म्हणतोय, सॉरी द्रोणाचार्य काय म्हणतोय, हो बघा बघा तुमचा कोण, तुमचा शिष्य काय ते दिलेलं आहे, विवडम द्रुपद पुत्रने तव शिष्येन धीमता. तुमचा शिष्य त्याने काय केलेलं आहे आमच्यावरती अटॅक करण्याकडे, कारण द्रोणाचार्य त्यांच्या बाजून लढत होते ना कौरवांच्या. मग आता कोणाला जर टॉन्ट मारायचं असेल तर अशा प्रकारे टॉन्ट मारला जातो, म्हणजे बेसिकली मारू नये असा टॉन्ट. आपल्याला जे बोलायचं सरळ बोलायचं, पण हा काय होता, धूर्त होता. म्हणून हा काय म्हणतो, तुम्ही अगोदर धृतराष्ट्र दृष्टद्युम्नला यु नो अशा प्रकारे शिक्षण दिलं आणि प्लस तुम्ही काय आहात, पांडवांचे पण शिक्षक आहात आणि तुमचं जास्त हार्ट पांडवांकडे आहे, माझ्याकडे कमी आहे, आमच्याकडे कमी आहे, तर तुम्ही ऑलरेडी लय भारी काम केलेलं आहे. आता युद्धामध्ये युद्ध चालू असताना हे सगळं चालणार नाही, इनडायरेक्टली तो म्हणतोय की तुमचा जो सॉफ्ट कॉर्नर जो आहे ना कौरवां पांडवांकरता तो चालणार नाही, ऑलरेडी तुम्ही गडबड केलेली आहे, पुन्हा गडबड करू नका. म्हणजे किती हर्ट वाढला असेल विचार करा द्रोणाचार्यांना, ते मिलिटरी कमांडर होते आणि गुरु होते आणि त्याला जर बोलायचं असलं डायरेक्ट बोलू शकला असता की, आणि प्रेमाने पण बोलू शकला असता की आता तुम्ही माझ्याकडे आहात, माझ्या पक्षाने लढत आहात, तर तुम्ही बघा असं असं तुम्ही शिक्षण दिलं होतं, त्यांनीच बघा आता काय केलं आपल्याकरता, आणि ह्या युद्धामध्ये तुम्ही काळजी घ्या, तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही जे शिक्षण दिलं तर तुम्हाला माहिती आहे की तो कशाप्रकारे अटॅक करणार. आता सगळ्या पांडवांना ट्रेनिंग द्रोणाचार्याने दिली होती, स्पेशली अर्जुनाला, तर द्रोणाचार्यांना माहिती आहे की अर्जुन कसा अटॅक करेल, तर तुम्ही सगळे प्रतिकार करू शकता. दुर्योधन प्रेमाने बोलू शकला असता पण प्रेम नाही त्याच्यामध्ये, तर धूर्त आहे ना राक्षस आहे बेसिकली. राक्षसांना काय वाटतं की माझ्या मुस्से स्मार्ट कोणी नाही आहे आणि जेवढं मला त्याला चांगलं पिळून पिळून त्याला हे करता येईल, जसं ते कुत्रे कसे लचके तोडतात त्याप्रमाणे हा एक एक ऑपॉर्च्युनिटी घेऊन इसको ऐसे हिट करना है, इसको ऐसे हट करना है, इसको ऐसे हट करना है, ते त्या प्रकारे त्याचा स्वभाव आहे. आणि म्हणून बघा तात्पर्यामध्ये रोपर लिहितात लास्टची सेकंड लास्ट लाईन की अर्जुन हा त्यांचा, विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता, अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशाराही दुर्योधन याद्वारे दिला. अशी संजयनी माहिती कोणाला दिली, धृतराष्ट्रने दिली की राजन आपका लड़का बहुत होणार आहे, वो राजा है, देखो कितना होशियार है, कितना सतर्क कर रहे हो अपने मिलिट्री कमांडर को कि आपने ऐसा मिस्टेक किया है, वापस मत करना ऐसा मिस्टेक, देखा कितना अच्छा है ना आपका बच्चा, जीतेगा जीतेगा वो. अशा प्रकारे सांत्वना देण्यात येते दुर्योधनाला. आणि मग नंतर आपण बघू पुढच्या श्लोकापासून फोर्थ पासून कि मग दुर्योधन मग मोठी बडाई हाकेल, अरे देखो मेरे पास ये है, मेरे पास ये है, मैं इतना बलशाली हूँ, मैं ऐसा हूँ वैसा हूँ. बेसिकली 16 अध्यायामध्ये वर्णन आहे ना असुरांचं, दैवी आणि आसुरी स्वभाव, 16 चॅप्टर गीतेचा, तेव्हा जेव्हा तुम्ही 16 चॅप्टर वाचाल तेव्हा पुन्हा इथे यायचं बघायचं, हा हे मॅच करतात बरोबर दुर्योधनाला. आणि मग तेच इलेमेंट आपल्यामध्ये पण असतात, ते इलेमेंट आपल्याला पण मॅच करतात की आपण पण म्हणतो हे मेरे पास ये है, मैं इतना शक्तिशाली हूँ, बलशाली हूँ, सारा संसार मेरा है, मैं भोग करूंगा, एन्जॉय करूंगा, भगवान भगवान किसने देखा है. अशा प्रकारचा हा भाव दुर्योधनामध्ये आहे, तो चौथ्या श्लोकापासून प्रकट केला जाईल. मग आपण बघूया शुक्रवारी कशा प्रकारे दुर्योधन आणि त्याचे क्वालिटीज आपल्यामध्ये मॅनिफेस्ट होतील, जे आपल्याला थांबवायचे आहेत भगवत नामाचा आश्रय घेऊन. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. ठीक आहे मग आपण भेटूया शुक्रवारी. हरे कृष्ण. कोणाला काय प्रश्न असेल तर विचारा, ज्यांना सुट्टी घ्यायची आहे सुट्टी घ्या, प्रसाद घ्या, कॅन्टीन करा आणि दुर्योधनावरती मात करा. दंडत प्रणाम. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण श्रीमद भगवत गीता. जय हरे कृष्ण.
धन्यवाद प्रणाम. कोणाला प्रश्न आहे? प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. कोणाला तरी प्रश्न होता? धन्यवाद प्रणाम. कोणाला तरी प्रश्न होता? आवाज दिला होता मध्ये, बोला ना प्रभूजी. कुठल्या कारणामुळे संजयला हे धोतरा म्हणजे युद्धभूमीवर सगळं दिसायचं? त्याला व्यासदेवांची कृपा होती. संजय बेसिकली व्यासदेवांचे शिष्य होते. संजय हे व्यासदेवांचे शिष्य होते. तुम्हाला ते गीतेमध्ये प्रभात कुठे सांगतीलच. आणि त्यांनी दृष्टी प्रदान केली होती, कृपा दृष्टी, की तुम्हाला यु नो माझ्या शक्तीमुळे कृपेमुळे दिसेल. बोला भारत प्रिय प्रभू. प्रभूजी तुम्ही आता एक तुलसी महाराजांनी आणि तिथले जे प्रण होत त्याच्याबद्दल एक इन्सिडेंट सांगितलं होता. त्याच्यावरती माझा एक क्वेश्चन होता की आपण पाहतो की ते अमरीश महाराज ना जे नंतर पुन्हा हरिंदरच्या रूपामध्ये आले होते, अमरीश महाराज, भरत महाराज, बरोबर ना? करेक्ट. तर भरत महाराजांना स्मृती पण दिली होती त्या याच्यामध्ये हरणाच्या रूपामध्ये असताना. त्यांना स्मृती विनिती सर्व दिलं होतं, पण तरी देखील ते हरणाच्या म्हणजे त्यांनी जेव्हा शरीर सोडलं हरिणने, भरत महाराजांनी हरणाचं शरीर सोडलं, पण ते भगवत आम्हाला गेलं नाही. त्यासाठी त्यांना नंतर आणखीन जडभरतचा जन्म घ्यावा लागला होता. आणि मग याच्यावर आपण असं म्हणू शकतो की जे प्राणी किंवा जे वृक्ष वगैरे जे आहेत त्यांना डायरेक्ट भगवत धर्मात जायचं हे नाही म्हणून असं समजू शकतो का? असे इतिहासामध्ये उदाहरण आहेत का जे प्राणी शरीरामध्ये डायरेक्ट भगवत धामाला गेलेत? सांगा मला, आहेत का उदाहरण? गजेंद्र पण आहे. हा आहे ना गजेंद्र. जटायू पण आहे. आणि तर आपण मी रामानुचार्यांच्या एका गोष्टीमध्ये ऐकलो, एक रामानुचार्य एका ठिकाणी ट्रॅव्हल करत होते आणि त्यांनी प्रसाद घेतला आणि मग एका नदीमध्ये हात धुत होते, हातातला महाप्रसाद पाण्यामध्ये पडला. तिथे जे मासे होते त्यांनी माशाने तो खाल्ला आणि लगेच त्यांना चतुर्भुज रूप प्राप्त झालं आणि वैकुंठाला गेले. तर एव्हरीथिंग इज ऍक्च्युली बाय द विल ऑफ कृष्णा. भगवंतांची जी इच्छा असेल ती जाऊ शकतात. भगवंतांची इच्छा असेल तर, आणि भगवंतांची इच्छा असेल की तुम्ही अजून एक जीवन घेऊन अजून प्रचार करा तर तुम्ही प्रचार करू शकता. बेसिकली असं नाहीये की भगवत भक्ती मध्ये पोटेन्सी नाहीये. कुठल्याही योनीबंधात तुम्ही भगवत नामात जाऊ शकता. उदाहरणं आहेत इतिहासामध्ये तुम्हाला जी आता कोट केली ती. पण everything is by the will of krishna, right? If krishna wants you to stay more, right? Mate rahile. This is what general understanding. A specific technicalities can be there je mala mahit nahi asta, pan general pattern madhe apan asa bagu shakto. Bhagavanchi ichcha zali tar rahile tithe, right? Ani mate ani आणि हरणाच्या रूपामध्ये असताना सुद्धा त्यांनी कठोर तपस्या केल्या होत्या. असं नव्हतं की ते तपस्या करत नव्हते. जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा ते आपल्या आईकडे राहिले नाहीत. या जगामध्ये आपल्याला ज्याने जन्म दिलेला आपण त्याच्याशी आसक्त असतो, राईट? अँड दॅट इज ऑलवेज गुड. ऍटलीस्ट आपण आईशी आसक्त असतो, बाकी इतरांशी आसक्त होण्यापेक्षा. पण ते एवढे बरगत होते की त्यांनी ही रिस्पेक्टेड इज मदर. जसं ध्रुव प्रल्हाद सॉरी नारद मुनी आपल्या पूर्वजीवनामध्ये प्रथम स्कंदामध्ये तुम्हाला उदाहरण दिसेल, ते आपल्या आई जोपर्यंत होते आईसोबत होते, पण जेव्हा आईचा सर्पदंशाने देहांत झाला तेव्हा ते पूर्ण गावभर रडत बसले नाही, यु नो, पूर्ण आयुष्यभर की अरे आई होती आई गेली आता मी काय करू. त्यांनी भगवंतांची इच्छा मांडली आणि आईंकरता प्रार्थना करून आणि आईचा आशीर्वाद घेऊन पुढे निघाले, राईट? अशा प्रकारे त्यांच्या वर्तणुकीने न केवळ त्यांचा उद्धार झाला पण आईचा पण उद्धार झाला, राईट? सो वी आर नॉट इनसेन्सिटिव्ह, बट ॲट द सेम टाइम वी हॅव टू अंडरस्टँड अँड सी दॅट आपल्या सगळ्यांना जर अंतिम गती प्राप्त करायची असेल भगवंतांच्या चरणी तर आपल्याला काही गोष्टी स्वतःहून स्टेप घेऊन पुढे चालायला लागतं, राईट? मग आता ते तुळशीमध्ये आलेले जे तृण आहेत ते बेसिकली मला गार्डनिंगचा फार शौक आहे पण इथे जास्त एक्सरसाइज करायला भेटत नाही. मग ते तृण जेव्हा येतात तेव्हा ते फुलं लागतात किंवा गवत आले त्याला ते मला चांगलं आवडतं म्हणून मी ठेवतो. ॲट द सेम टाइम तुळशी मांडण्यासोबत ते ठीक आहे, त्यांनी आश्रय घेतला असा माझा विचार आहे. पण ॲट द सेम टाइम असं नको व्हायला की तुळशी मरून जाईल आणि ते गवत असं नको पण व्हायला, राईट? तो इट्स सम हॉबी. बोला माताजी. गीता अर्जुनाला सांगितली आणि हनुमानने पण ऐकली ती. यस, हनुमानजी होते ना तिथे, त्यांनी पण ऐकली की त्यांनाच सांगितली. ऍक्च्युली भगवद्गीता ही ना अर्जुनाला सांगितली ना हनुमानला सांगितली. भगवद्गीता ही आपल्याला सांगितलेली आहे.
त्यांना फक्त माध्यम बनवलेलं आहे त्यांनी भगवंतानी. येस ऑफकोर्स अर्जुनाला माध्यम बनवलं, कारण सी जोपर्यंत आपण एवढे नालायक आहोत की आपण कधी भगवंतांना म्हणणार नाही की भगवंत मी भ्रमित झालेलो आहे, भगवंत मी या जगात यु नो फार माझा हरिबोल झालेला आहे, मला कृपया मार्गदर्शन द्या, आपण असं कधी म्हणणार नाही भगवंतांना. मग असं म्हणणारे रोल प्ले करणारे केवळ प्युअर डिवोटी आहेत. त्यांना जेव्हा भगवंत भ्रमित करतात तेव्हा ते स्वीकार करतात मी भ्रमित आहे, मला मार्गदर्शन करा. त्यांना माध्यम बनवून मग आपल्याला सांगितलं की अरे तू भ्रमित आहेस, तो नाही आहे ना, तुझ्या करता आहे म्हणून ते उदाहरण नेहमी लक्षात ठेवा. ते सासभाऊचं जेव्हा घरामध्ये सुनबाई जे काही चुकीचं काम करतात तेव्हा सुनबाईला डायरेक्ट ओरडलं जात नाही, तुमच्याकडे आहे का सुनबाई? नाहीये. कोणाकडे आहे सुनबाई? कोण म्हणतोय? हा निलम कोण म्हणतोय? मुलगी पण आहे का घरामध्ये? अच्छा मुलगी आहे सुनबाई, ठीक आहे कॉम्बिनेशन जोडून घ्या. जर घरामध्ये सुनबाईने काही गडबड केली तर सुनबाईला डायरेक्ट ओरडायचं नसतं, सगळ्या सुना ऐकत असतील ते कोणी जाऊन आता लगेच इम्प्लिमेंट करू नका. आई काय करते मुलीला ओरडते, तुला कळलं नाही का आज मिठामध्ये भाजीमध्ये एवढं मीठ टाकलंस, समजत नाही तुला? सुनबाईला लगेच आवाज येतो, आज जेवण कोणी बनवलंय? मुलीने थोडी बनवलंय, सुनबाईने बनवलंय. सुनीला कळतं की हा मला टोमणा मारते, ठीक आहे ठीक आहे उद्यापासून मीठ बरोबर टाकेल. कारण सुनबाई नवीन आहे ना बिचारी, तिला जर काही असं बोललं तर काय होणार? हर्ट होईल. ती म्हणेल एवढं घर सोडून आले मी माहेरी आणि मला हे लोक असे बोलतात. मग त्याचप्रकारे आपण जे नवीन जे नवदीक्षित किंवा नवीन जे भक्त असतो न्यू फाईट्स, हे आता आपण भगवंताकडे आलेलो आहोत. भगवंत म्हणतात ठीक आहे बहू आई नाही बहू आई. मग आपल्याला भगवंत एवढं जोरात ओरडत नाही किंवा एवढं प्युरिफाय करत, म्हणून बघा आता कदम कारण महाराजांसारखे उदाहरणं जे आहेत, एवढा सगळा आघात कोण सहन करेल? कॅन्सर आणि एवढ्या कॅन्सरच्या स्टेज मध्ये अंतिम स्टेजला तुम्ही त्यांचं लास्ट लेक्चर बघितलं असेल, कसं दिलं होतं, किती दृढता आहे बघा त्याच्यामध्ये. आपण जर त्या स्टेजला असेल तर आपण म्हणजे आपण त्याचा विचारच नाही करू की आपण एवढ्या स्टेजपर्यंत पोहोचणार. ते कॅमेरा समोर येऊन एवढ्या दृढतेने सगळ्यांना सांगणे की आपण पुन्हा भेटू, आता असं लेक्चर मध्ये बोलणं सोपं वाटतं आपल्याला. ऍक्च्युअलिटी मध्ये जेव्हा ते येईल ना, जेव्हा तुम्हाला समजेल की इसका सबस्टन्स काय आहे, एक थोडा मलेरिया झाला आपल्याला, थोडं कुठे बोट कापलं गेलं तर आपण यु नो हरिबोल हरिबोल दिवस रात्र करत असतो, मुझे देखो मुझे देखो मुझे दवाई दो मैं मर रहा हूं मर रहा हूं. सी म्हणून शुद्ध भक्तच हे उदाहरण दाखवू शकतात, राईट? तुम्ही ते बघा इंटरव्ह्यू पुन्हा पुन्हा कसं आहे त्यांचं डिटर्मिनेशन दृढता आणि कशा बोलतायत ते कॉन्फिडन्स नाही. हा येस येस कसं म्हणतात ते कॉन्फिडन्स नाही की मिलेंगे और आप लोग ठीक से भक्ती करो दृढ रहो भक्तीमय शक्ती आहे, हे कोण म्हणू शकेल? जे प्युअर डिवोटी आहे आघात सहन करू शकतात ते, राईट? किती पेन होत असेल तुम्ही विचार करा, किती पेन आहे मेंटल लेवलचं फिजिकल लेवलचं तरी सुद्धा, कारण तो रोल फक्त तेच प्ले करू शकतात. सो लाईक दॅट तर भगवद्गीता ही आपल्या सगळ्यांना सांगण्यात आलेली आहे त्या दोघांना माध्यम बनवून. रामायणामध्ये हनुमानाला माध्यम बनवलं, भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला माध्यम बनवलं आणि भागवतामध्ये परीक्षित महाराजांना माध्यम बनवलं, राईट? लाईक दॅट बरोबर बेनिफिट, कारण आपण नवीन सुना आहोत ना, नवीन सुनाना ओरडलेलं आवडत नाही. लगेच सांग मी जा रो मी चालले माहेर बस झालं रुक 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 ना, प्रेमाने मग मुलीला सांगून सांगून त्यांना कळतं एक दिवशी. तसं प्युअर डिवोटी मुली आहेत भगवान त्यांच्या, त्यांना सांगून सांगून त्यांचं बघून बघून आपल्याला कळतं हा ऐसे रिस्पॉन्ड करणं चाहिए ऐसे रहना चाहिए समथिंग लाईक दॅट. ठीक आहे हरे कृष्ण, मग आपण शुक्रवारी भेटू आणि शुक्रवारी पुन्हा मग आपण याला पुढे नेऊ. श्रील प्रभुपाद की जय, श्रीमद् भगवद्गीता की जय, हरे कृष्ण प्रणाम.